मिनिट ऐक मी. हॅलो, आता काय फोन घेतेस तू? एक मिनिट स्टेजवर कशाला फोन आणला? काम रे महत्वाचे. काय, कोण बोलतंय? हा, आता इथे येत आहे. अहो, आधी सांगायचं ना. मी बर 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 या. ठीक आहे ठीक आहे. अरे, कोणाचा फोन आहे? शांताबाईंचा फोन होता. शांताबाई हो इथे आले. उमेश, कसा आहेस तू? मी मस्त आहे. बघ किती क्राउड तुला. बघ, चॉकलेट हिरो आहे. चॉकलेट हिरो. बर, तू हल्ली सायकल चालवतोस? अरे, पाहिले ना फेसबुकवर. हो, सायकल चालवतात ते. चालवतो का नाही? हो. मग इडल्याचा धंदा कसा चालू? अरे, मी तुला सरप्राईज पण आणले. हे घे. वा, सरप्राईज. हे सायकलला लाव. हे घे बाबा, घे. किती काम करतोस तू? घरातलं सगळं काम तूच करतोस, माहितीये ना मला. प्रिया आहे, बसली आहे. हा, ती फक्त आराम करते, माहितीये मला. फक्त आराम करते. याने सगळ्यात दोघांनी कसं काम करायचं? याखाने आराम करायला पाहिजे का नाही? बरोबर. मग आणि किती व्यायाम करते ती? किती? अरे, 20 किलो वजन वाढवलं तिने. फसकेन 20 किलो वजन वाढवलं, एवढं काम करते. मग आणि आता पिक्चर पण केला त्याच्यावर. हो, वजनदार. सगळंच माहिती हो. मला माहिती. म्हणजे मी कामाला होते ना तिकडं, त्यांच्याकडे कामाला होती. मी कामाला होतीस? हो. प्रिया, आवणीला ठेवलं होतं कामाला. तू घरी असशील तर कळेल ना तुला. मला सांगायचं ना, वजनदार मी पण आहे. मी पण केला असता पिक्चर. ठीक आहे, काळजी घे स्वतःची. सांभाळून काम करा बाबा. आणि आजपासून नवीन काम चालू. माझा फोटो काढ ना. फोटो मला माहिती, तुझ्या कॅमेराने चांगले फोटो येत. नाही नाही, काढ ना. चांगले फोटो काढता संजू? नाही, आपल्या दोघांचा. हा, असं आता सिंगल काढ. माझा सिंगल सिंगल. आता काय करेन माहिती? पासपोर्ट साईज फोटो बनवू आणि ते मांजरकरांसाठी. आणि बाकीचे उरतील तू ठेव. अजून कोणाला काढायचे का फोटो? चांगले फोटो काढतात. ऐका माझं, मी महिन्याचा खर्च भागवला तुझा. रडू नको, रडू नको. समजू समजू. नाही रडायचं. नाही रे. अरे, नाही पुस डोळा पुस बाबा. असं नाही. नाही रड, रडू नाही बाबा. रडू नाही. बस बस, थँक्यू. काळजी घे. हा, अरे देव, हे बघा, हे आता सगळ्यांसमोर गरज आहे का? सही ना? सही सही दिसते ना? मी सही दिसते ना? मेकअप केला नाही, नुसती मुलतानी माती खाऊन आली. काय इकडे कामाला होती ना मी. काय शेड्यूल आहे माहिती का हिचं? बाबा बाबा, किती जागरण झालं तरी बरोबर 7 वाजताच उठती संध्याकाळी. लोक पर्सनल बॉय ठेवतात ना, हिनं पर्सनल कॉमडा ठेवला. काय करू, मला तर उठवायला लागायचं त्याला. आधी त्याला उठवायचं, मग कॉमडा हिला उठवी. असं अगं, लय इमोशनल आहे ही. सतत रडत असते. हो.
हो म्हणजे लाईट गेली तरी रडती, आली तरी रडती. एकदा चार्जर लागत नव्हता आयफोन ला तेव्हा रडायला लागेल. एकदा फोनच लागत नाही म्हणून रडायला लागली. काय करायची इथं? बापरे. मग आणि ना एक एक वैशिष्ट्य असं आहे ना, तिला ना ब्रँडेड कपडे खूप आवडतात. काय काय? ब्रँडेड कपडे. अरे बापरे. मग नाही सई थांब ना, असं नाही, ब्रँडेड कपडे खूप आवडतात. मग माझेच वापरते ती. काय मी तर काम करत असते तुम्ही भांडी, मला कशाला लागतात? म्हटलं हिरोईन तू तू बाबा घाल चांगले 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 कपडे घाला छान. आणि आता नाही का कुणाला सांगत नाही, आता घरी गेलो काढून ठेव. नाही तुम्हाला नाही ऐकायचं ते. हा घरी व्यवस्थित इस्त्री करून कपाटात ठेव, असं नाही करायचं. जाऊ नाही आहे ना हे काही. यांना काय दिले तू कपडे माझे? यांना कशाला दिले? सॉरी अगं, ते संजूने मला गिफ्ट केलेत ना. असं कसं असं नाही द्यायचं कोणालाही. अजून कुणी कुणी कपडे घातलेत गुबगमान कम गुबगमान मला सांगा कुणी कुणी घातलेत. नाही तो पाठी मागे स्टिकर आहे त्याच्यावर लिहिले भाऊ मला ओळखता येतात बरं का सई. आणि सगळे पंचच घेतलेत बरं का मी. फालतू काहीच बोललेलं नाही, तू बोलली त्याप्रमाणेच बोलतोय. बाबा पकडा चित्रपटाशी मी बोललोच आणि बोलणार पण नाही सई. सई नीट काम कर छान. हा का सई? थँक्यू सई. थँक्यू थँक्यू थँक्यू. बस सई बस. सर मी काय म्हणतो, तुम्हाला तर मिक्ता कंपल्सरीच असेल ना. लोक पासपोर्ट काढतात आणि रेशन कार्डच काढलंय. सर मला सांगा आता कसं जाणार आहे, विमानानं जाणार आहे की बसनं? नाही आता विमानानं जाणार. नाही सर म्हणत होते मांद्रेकर सर आता बसच काढतो म्हणून. हो मग बस मध्ये जाणार. ते गाडीनेच जाणार, विमानापेक्षा फास्ट जातात. अडीचशे अडीचशे रुपये पर प्रवासी. मित्राचा खर्च निघायला नको का? नाही पण माझं नाव त्यांच्या रेशन कार्डवर आहे. असं कसं करते सर? तुमच्या मनात आहे ना माझ्या बरोबर नाचायचं? नाचायचं नाचायचं नक्की नक्की नक्की. हे गाणे लाव रे. थँक्यू थँक्यू. आता आपण पाहूया पुढची नामांकनं आणि ही पुढची नामांकनं अत्यंत महत्त्वाची आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री नाटक विभाग. सर्वोत्कृष्ट अभिनेता शरद पोंक्षे त्या तिघांची गोष्ट. जितेंद्र जोशी दोन स्पेशल. आणि डॉक्टर गिरीश ओक कहाणी में ट्विस्ट. आणि नाटक विभाग नामांकन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले दोन स्पेशल. अश्विनी एकबोटे त्या तिघांची गोष्ट. आणि स्वाती चिटणीस शेवग्याच्या शेंगा. आता नामांकन आहेत चित्रपट विभाग. सर्वोत्कृष्ट अभिनेता सचिन खेडेकर चित्रपट नागरिक. सुबोध भावे चित्रपट लोकमान्य. आणि द अंकुश चौधरी सिनेमा डबल सीट. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रिया बापट हॅपी जर्नी. नंदिता धुरी चित्रपट एलिझाबेथ एकादशी. आणि सोनाली कुलकर्णी डॉक्टर प्रकाश बाबा आमटे. श्रेया बॉलिवूडमधले एवढे मोठमोठे नट इथे येऊन गेले, त्यांच्याशी संवाद साधला, पण एक महत्त्वाचं नाव राहिलंच ग. मला आता फार आठवण येते, मी त्या हिरोईन बरोबर काम केलंय स्वतः. अरे वा, लक्षात नाही तुझ्या? नाही रे. मोठं नाव आहे ग. कोण कोण? आजोबा. अरे हिरोईन म्हणालस ना. सिनेमाचं नाव सांगितलं मी तुला. लक्षात आलं? एक मिनिट एक मिनिट. हा उर्मिला मातोंडकर ना? करेक्ट. त्यांना खरं विचारायला पाहिजे होतं त्यांची फरमाईश काय आहे ते. हो रे. कारण त्यांनी यायला हवं होतं. ऍक्च्युली यायला हवं होतं. त्यांची फरमाईश आता कशी मिळणार आपल्याला? काय निरोप घेऊन आलोय मी.
काय नमस्कार काय झालं राम राम एक मिनिट कोण तुम्ही कोण म्हणजे काय मी संदीपान जगदाळे हा इकडे काय काम आहे तुमचं इकडे काय काम आहे हे घ्या काय फ्रिस्बीचा कार्यक्रम आहे इकडे काय आणले ते फरमाईश कसली फरमाईश डॅन्सची कसली डॅन्सची फरमाईश इथे काय गाण्याचा कार्यक्रम चाललाय डान्सची कसली फरमाईश देतोस हो घ्या फरमाईश घ्या का कोणाची माहिती का कोणाची आहे उर्मिला एक मिनिट तुम्हाला कसं कळलं म्हणजे त्या आल्यात का इथे हो मग आल्यात तिकडे माग आहेत माग कशाला बसवलं मग त्यांना पुढे आणायचं सोफ्यावर महत्वाची व्यक्ती आहे अहो पुढे आणणार होतो पण माग एवढी गर्दी की त्याला इकडे येताच येत नाहीये हरकत नाही तुम्ही घेऊन या त्यांना जा घेऊन या पण नाही मी एका आठीवर घेऊन येईल ही जी दोन गाणी त्यांनी सांगितलेली आहे ती व्हायला पाहिजेत तोपर्यंत आणताय तुम्ही हा आणतो आणतो नक्की 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 100% पण गाणं जोरदार व्हायला पाहिजे थोड्याच वेळात उर्मिला मातोंडकर इथे येतील पण तोपर्यंत त्याच्या आधी आपण त्यांची फरमाईश बघूया सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक शंकर महादेवन तू ही रे माझा मितवा मितवा आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका विभावरी आपटे जोशी तू बुद्धी दे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे थँक्यू व्हेरी मच आता जाऊ का आता झालं का नाही नाही सर आता जाऊ द्या ना घरी बघा हे सगळे गाणे तुम्ही गायलात ते कॉम्प्लिमेंटरी आहेत कॉम्प्लिमेंटरी ज्या गाण्यासाठी मेन तुम्ही पैसे घेतले ते तुम्ही गायलाच नाही अरे आता काय सांगायचे ना अरे सर ते गाणं झालंच पाहिजे ना
क्रांती मॅडम मला ओळखलं असेलच. नाही मी तुम्हाला नाही ओळखले, तुम्ही गाईड आहात एवढं मला माहिती. मी प्रॉकर कोल्हापूरचा आहे. प्रॉकर? प्रॉकर कोल्हापूरचा. अच्छा. बंटी रंकाळे आडनाव आहे माझं. रंकाळे? होय होय. अच्छा. हे सगळे आपणच बोलवलेले आहे तिथे आज. ओ हा. मला आतमध्ये सांगितलं की मला सेलिब्रिटीजशी बोलायचंय आणि त्याच्यासाठी तुम्ही. कुणाशी पण बोलू शकता तुम्ही इथं, कुणाशी पण. पण त्याच्यासाठी तुम्ही गाईड आहात का? गाईड काय, मी 21 अपेक्षित पण आहे, कुणाशी बोलायचंय तुम्हाला? खेळ खेळावशी वाटतो या सगळ्यांबरोबर. काही करू शकता जोपर्यंत 10 वाजत नाही तोपर्यंत. हा 10 वाजत नाही तोपर्यंत. आपण सुरू करूया का? अमृता खानविलकर या ना, या प्लीज प्लीज अमृता. इथे इथे मध्ये या ना मॅडम. काय दिसताय तुम्ही अमृता जी? क्या बात है जी. अमृता खानविलकरला आता आपण एक टास्क देणार आहोत. अमृता, तू कुठल्या फॉरेन कंट्री मध्ये गेलीस जिकडून तू ऑलरेडी आहेस? यु नो लंडन. ओ माय मदरलँड. क्या बात है. पुष्कर नाहीये इथे. असो, बरं मला आता तुला एक टास्क अशी द्यायची आहे की तुला मी 30 सेकंदाची वेळ देणार आहोत आणि 30 सेकंदात तू लंडन मध्ये काय काय बघितलंस, कुठे कुठे फिरली हे सगळं मला डिस्क्राइब करून सांगायचंय. पण त्यात एकही इंग्रजी शब्द येता का? मला नाही. अमृता तुम्ही फ्रू कराच आज. बरं लंडन लोकांच्या जरा टेन्शन बिचारीच काय होणार आता. अमृता फ्रू कर. कम ऑन एव्हरीबडी, अमृता अमृता. ओके ओके. तुमची वेळ सुरू होते आता. एकही मराठी शब्द नको. सगळ्यात प्रथम म्हणजे मी विमानाने लंडनला गेले. लंडनला लंडनच म्हटलं जातं मराठीत किंवा इंग्रजीत. तिथून मग मी एक चार चाकी करेक्ट. ते ओ चार चाकी आपलं आहे. हा चार चाकी वाहन. हा वाहन पकडलं आणि तिकडून मी एका घराकडे निघाले. त्या घरामध्ये गेल्यानंतर मी पटकन जाऊन तयार होऊन परत खाली आले आणि तिकडून मग मी कट्यार काळजात घुसली. याच्या लंडनच्या कार्यक्रमाला गेले. त्याच्यानंतर तिकडून निघताना त्याच वाहनात मी ट्रफाल्गर स्क्वेअर, त्याच्यानंतर अजून अशा बऱ्याच काही गोष्टी पाहिल्या. एक मिनिट झालेला आहे. पण अमृता मॅडम मला आतापर्यंत उगाच वाटायचं तुम्ही आपले कॉन्व्हेंटच्या वगैरे. आता कळलं तुम्ही प्राथमिक शाळेतले. आई वडिलांच्या चेहऱ्यावर टेन्शन असतं तेवढं टेन्शन इकडं, कारण ते सगळे मला खूप प्रेम करतात. आय लव्ह यू टू बेबी. क्या बात है. ओके. तुम्ही जिंकलेला आहे ऑस्ट्रेलियाची तिकीट. जितेंद्र जोशी बनताय. क्या बात है. जितेंद्र जोशी सरांसाठी एकदा जोरदार चाळ्या झाल्या पाहिजेत. जितेंद्र जोशी, तुझ्या समोर आता आपण असं खेळ खेळणार आहोत ज्याच्यात मी एक लाईन बोलणार आहे एखाद्या हॉरर पिक्चरची. हॉरर. आणि तुला त्याला सेकंड लाईन एक कॉमेडीची लाईन बोलायची. सो यू हॅव टू मेक अ कॉमेडी फिल्म आणि मी एक हॉरर बोलणार. ओयो बापरे. रेडी? कसं हे सिद्धार्थ माझ्याबरोबर का खेळताय? नाही नाही असं काही नाही. तो कुठल्याही लाईनला कॉमेडी बनवू शकतो. हो पण आता तू कर ना कॉमेडी. प्रयत्न. रेडी? एक सुनसान जंगल असत. जंगल असत. त्या जंगलामध्ये एक काळा कुट्ट बंगला असतो. काळा कुट्ट बंगला असतो तो जयवंत वाडकरांनी बांधलेला असतो म्हणून. बरं, त्या बंगल्यामध्ये जयवंत वाडकरला घाबरवणारी एक चेटकीण असते. पण ती सुंदर असते कारण ती सविता मालतकर असते. तिच्या हातामध्ये सारखा एक मोबाईल असतो ज्यावरून ती सतत जेवण कसं बनवायचं ते सांगत असते सगळ्यांना. जयवंत वाडकर तिच्या हातातून तो मोबाईल काढून घेतो आणि स्वतःची तिच्याबरोबर एक सेल्फी काढतो. पण नेटवर्क नसल्यामुळे जयवंत वाडकर तो फोटो फेसबुकवर टाकूच शकत नाही. म्हणून मग तो लोकांच्या घरोघरी जाऊन बेल वाजवून त्यांना तो दाखवत सुटतो आणि त्यांचे लाईक्स मिळवतो. वा वा. क्या बात है सर. फार सुंदर. तुम्ही एखादा सिनेमा लिहा सर. अशा शुभेच्छा. तुम्ही जिंकताय ऑस्ट्रेलियाची दोन तिकीटे. दोन? हो दोन आहेत निलेश. हा तुझ्या तुझं आणि त्याच. नाही नाही ते कोण देणार ते अजून मला सांगितलेलं नाही. आपण फक्त बोलायचं दोन तिकीटे. क्या बात है. आम्ही खूप कर सर आणि ते जाणार. वा वा. आवडतं गाणं कुठलं? गाणं माझं आवडतं गाणं. हा कोंबडी पळाली ते तर आमचं पण आवडतं. पण माझं वेगळं गाणं आवडतंय.
आलबेला पिक्चर मधलं. भोली सूरत दिल के खोटे नाम बडे और दर्शन छोटे. नाही आता तुम्हाला वाटत असेल की एवढे जुने गाणे मी का म्हणतोय. सगळ्यांचेच लाडके अभिनेते येत आहेत एका नवीन सिनेमा मधून. सिनेमाचं नावच आहे आलबेला. एकोणीस तू आम्ही मांजलिका. ए काका सगळं तुझ्यामुळे झालं, सगळं तुझ्यामुळे झालं. तू आलास आणि हे सगळं घडलं. का त्या दरवाजाजवळ गेलात तुम्ही? काका या दरवाजा मागची स्टोरी काय आहे? तुझे आजोबा राजे होते, राजे. त्यांना तमाशाचा जाम शौक होता. तिथे एक मंजलिका बाई सातारकरीन होती. तिथे ना खूप आवडायची. पण तिचा एक प्रियकर होता, शशी केरकर. शशीधर, शशीधर. मंजलिका बाई तुझ्या आजोबांना खूप आवडायची म्हणून त्यांनी शशीधरचा खून केला. त्या धक्क्यानं मंजलिका बाई सातारकरीन पण गेली. आणि आता तिचा आत्मा आलाय बदला घ्यायला. अरे पण ती माझ्या मागे का लागली? कारण ती तुला राजा समजती. तुला म्हणा याच्या तोंडाकडे बघ ना. वाटतो राजा कळलं का? मग मर. मी राजा नाही, कॅन्सल. मी राजा नाही. अरे पण ती मला काका सांगा, माझ्या बायको, माझी बायको अशी का करती? कारण मंजलिका बाईने तिला झपाटलंय. आता 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 या सगळ्यातनं एकच माणूस आपल्याला वाचवू शकतो, माझे गुरुवर्य विक्रम स्वामी. या गुरुवर्य, या गुरुवर्य. तू वर्य. मला या घरामध्ये भूतांचा वास येतोय. येस. तुमचा गण सांगा, गण सांगा. यू देव, देवगण. देवगण तुझा सुनील शेट्टी. मला अजय देवगण नाही आवडत. अरे हिरो नाही रे. देवगण, देवगण या घरात भूतांचा वास आहे. अजिबात काळजी करू नका. या बसा. चला बस बस बस. चला आण ग्लास. ग्लास काय? भूत काढायचं. ग्लास ग्लास कुठून काढताय? भूतांचं काय होत राहिलो? आता आणायचं भेटलोय तर बस. कोण आहे? कोण आहे या पटकान? मंजलिका. आय कोण आहेस तू? आम्ही मंजलिका. आम्ही राजाला मारले. मस काय केलं तुम्ही डामडुश? हे पहिल्यांदाच झालं यार माझ्या. सापडला नवीन डामडुश. ओके झालाय प्रॉब्लेम सॉल्व. नाही नाही, प्रॉब्लेम सॉल्व झालेला नाही अजून. काय मेन आयटम आतमध्ये आहे. म्हणजे अजून दुसरा आयटम आहे? हा. मग याला काय अर्थ आहे? तुम्ही एकाची बोली करून दोन दोन तुम्ही पेशंट तपासता? असं नाही करत. बोली काय ठरवता? एक आदमी का बोली ठरवता ना? दोन दोन आदमी क्या? ऐसा नाही बोलू शकता. पेस्ट कंट्रोल वाला बोलतोय का? दो झुरल के चार. तू नाही बोलतो. पहिला बोललो का? मग एक पे एक फ्री. अच्छा ओके चलो बोला. कोण आहे? हे बघ. चल चल खावा. चल
बघा आता हे केस माझ्या हातात नाहीये. आता एकच आपल्याला वाचू शकतो, तो म्हणजे अक्षय. अक्षय? यस. अक्षय येणार पळपळ. जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं. ओए विद्या, कैसे हो विद्या? अबे बंद करना, कितना बजाया और कैसा है यार तू? अबे मंगे जैसा ही बहुत जच रहा है यार. अरे यार थैंक यू. अरे हाँ कौन है? जो मैं बोलता हूँ वो मैं कभी नहीं करता, और जो मैं नहीं बोलता वो करने का सवाल ही पैदा नहीं होता. म्हणजे थोडके तर काहीच करत नाही. आता लावणी कुठून म्हणायची? बरं ठीक आहे, पिकल्या गाणं बहुत गारे बहुत गाणे. लावणी काठोड नाम आहे मला. अरे ह्या फार मोठा सायकोलॉजिस्ट आहे. अच्छा अच्छा, मग याची सायकल कुठे? अबे सायकोलॉजिस्ट होता है वो सायकोलॉजिस्ट, मानसी उपचार तज्ञ बोलते हैं उसको. फिटनेस है, फिटनेस. मुझे लगता है इस घर में प्रॉब्लम है. अरे गुरुजी क्या प्रॉब्लम है? अरे भूतांचं राहू दे, ह्याच्यापासून कोण वाचवील? नाही हा फार फार मोठा माणूस आहे तज्ञ. काय झालं, या घरामध्ये थोडा भूतांचा प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली मी तो सॉल्व केला असता, पण म्हटलं छोटस काम आहे म्हणून तुला संधी देतो. संधी बिंदी काय नाही, याची हातभर प्रचिती घेतली. मुझे लगता है कि जो मंजुलिका है उसको राजा को मारना है. मेरा एक आइडिया है, सब लोग सुनो. जब मंजुलिका इधर आएगी तब हम मंजुलिका. बहुत मजा आ रहा है तेरे को, बहुत मजा आ रहा है कुशल बद्री के. अरे साड़ी नहीं पहने तूने? अरे तू तो राव दे अच्छा पासनच वाचवा. नहीं तो करना, चांगला करना काहीतरी. स्टोरी सुनो. हम क्या करेंगे, इसको राजा बनाएंगे और म्यूजिक लगाएंगे. मंजुलिका आएगी और उसको इस पिस्तौल से मार देगी. अरे मरल्ला मी. अरे ऐसा कैसे होगा, हम तेरे को चिलखट डालेंगे, तू नहीं मरेगा लेकिन मंजुलिका यहाँ से चले जाएगी. ओके ओके, बन गया राजा. चलो अब मैं म्यूजिक लगाता हूँ, मंजुलिका आएगी, डरना मत. मंजुलिका नाम है तुम्हारा? आम्ही राजाला खाणार. हा राजा हा इकडे. नाही खाएगी तेरे को, मैं हूं ना. देख तेरे को मारना है ना उसको, तो ये ले पिस्तौल. डाल दे गोली जिसने डालना. अरे अरे कौन है? हा संजय दत्त कडे चाललाय थोडा. आम्ही राजाला मारणार. डर मत, मैं हूं. तरी पण आम्ही तुला मारणार. आईच्या गावात कोण धनी? आम्ही दोघ लग्न करणार होतो, आम्हाला वाटत होत या महालात कुणीच येऊ नये म्हणून आम्ही हा प्लान केला. यातलं सगळं आम्हाला पाहिजे होत म्हणून सगळं केलं, पण आता धनीच नाही. म्हणजे तू भूत नाही? गेला ना आता नवरा? नाही गेला. जसं ही नाटक करत होती तसं हा पण नाटक आहे. धनी उठ रे, बहुत मजा आ रहा है.
देगा मला माफ कर, एवढा पण साधारण नाही तू काय मला माफ करा. अरे प्रॉपर्टीच्या हव्यासा पोटी माझ्याकडनं हा काय जुलाम झाला, जुलूम जुलूम झाला, जुलूम. मला माफ करा पण आमच्या सुनबाईच्या अंगात भूत आलं होत. ऍक्च्युली मी पण भूत नाहीये. मी अक्षयचा डाव आहे. म्हणजे हा माझा आणि अक्षयचा डाव. ते सगळं ठीक आहे पण शशीधर कुठे? हा हा, चांगला ऍक्टर आणला होता सा तू. मी नव्हता आणला, मी आधीपासूनच आतमध्ये बसला होता. कोण? अरे मग शशीधर होता का तरी? कोण? कोणा तर्फे आला तो? रुको, कोई भागो मत. अरे अक्षय पळ, तू पळ. ए रुको, शेर दो कदम पीछे जाता है. भागने के लिए नहीं, नहीं नहीं, जोर से भागने के लिए. अच्छा हुआ ये वाली फिल्म भूल भुलैया के पहले रिलीज नहीं हुई, ये और ज्यादा सुपरहिट होती. इतना मजेदार था, मेरा पेट एक्चुअली बहुत दर्द कर रहा है, जोर जोर से हंसी हूँ मैं. बहुत मजेदार, हंस हंस के मैं पागल हो गई हूँ. लगता है कि मुझ में मेरे अंदर जो मोंजुलिका है वो अभी बाहर निकलेगी. पण मराठी विषय चाललेला आहे आणि जेव्हा जेव्हा मराठमोळ्या अभिनेत्री येतात तेव्हा आणि त्यांचं लग्न झालेलं असेल तर आम्ही त्यांना उखाणा घ्यायला लावतो. तुम्हाला उखाणा माहितीच असेल. हो माहिती आहे. मेरी सिस्टर के हस्बंड जो है, मेरे जीजा जी महाराष्ट्र है, तो मुझे पता है. पर ये आप मुझसे पूछने वाले हैं? हाँ वही तो पूछने वाला हूँ मैं. क्यों? यांनी उखाणा घ्यायला पाहिजे ना. बघा आता इकडे सगळी मराठी जनता बसलेली आहे, सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही उखाणा घ्याच. आता गॉड, मी प्रयत्न करते. आरतीवर आरती पंचारती. वा वा, आरतीवर आरती पंचारती. हा, त्यात ठेवला कापूर. बर. हा, निलेश. हा, तू विचारतोय म्हणून सांगते, माझं ह्यांचं नाव सिद्धार्थ रॉय कपूर. नमस्कार, स्वागतम, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आलो परत एकदा आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम विद्या बालन यांच्या सोबत, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. विद्याजी काय, आमच्या या गावामध्ये मल्टिप्लेक्स आहे. एकाच पडद्यावर दोन दोन पिक्चर दाखवतो आम्ही, पडदा एकही होत आहे. आणखीन एका सिनेमाला आज इथे आम्ही आमंत्रित केलेलं आहे, ज्या सिनेमाची सगळीकडे खूप चर्चा आहे. सिनेमाचं नाव आहे किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी. आणि त्यानिमित्तानं या सिनेमातले सुद्धा आपले लाडके स्टार्स या मंचावरती आता येणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सुबोध भावे यांचा. वा वा सुबोध, मनापासून तुमचं परत एकदा स्वागत. थँक्यू. मला तुम्ही येता तेव्हा इतका आनंद होतो, कारण सुबोध भावे मनापासून प्रेम करतात या कार्यक्रमावर आणि आमच्यावरती. परत येऊन कसं वाटतंय? मला असं बाहेर गेल्यासारखं कधी वाटलंच नाही. मी या कार्यक्रमाचा एक पार्टिसिपेट न होता सुद्धा भाग आहे, त्यामुळे मी इथेच आहे, मी इथनं बाहेर गेलेलोच नाहीये. वा वा, आता आमंत्रित करूयात या मंचावरती आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री क्रांती रेडकरला. जोरदार टाळ्या. यानंतर आपण या मंचावरती आमंत्रित करूयात आणखीन एक गोड अभिनेत्री प्रिया मराठेसाठी. जोरदार टाळ्या. प्रिया मनापासून स्वागत आणि विनंती करेन आमच्या बरोबर बसण्याची. आणि या सिनेमाचं संगीत दिग्दर्शन ज्यांनी केलेलं आहे, आपण त्यांना गायिका म्हणून
नेहमीच ओळखतो आणि कौतुक आहे आपल्याला त्यांचं. पण संगीत दिग्दर्शिका म्हणून त्या या निमित्तानं आपल्या समोर येतात. जोरदार टाळ्या वैशाली सामंत यांच्यासाठी. वैशाली, मनापासून स्वागत आणि विनंती करेन आमच्या बरोबर बसण्याची. सुबोध सर, तुमच्यापासून सुरुवात करणार आहे. किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी, म्हणजे सिनेमा बनवलाय का मॅच बनवली? ऍक्च्युली मॅच आहे ती. हा, आणि इट्स लाईक वन डे मॅच. ओ, पण त्या वन डे मॅच मध्ये जो रोमांच आपल्या अंगावर उभा राहतो. अच्छा. आणि शेवटपर्यंत जशी मॅच अटीतटीशी होते तसाच हा सिनेमा पण आहे. की एक किरण कुलकर्णी जो खरा आहे, जो मी आहे ऑफकोर्स, आणि एक किरण कुलकर्णी ज्यांनी माझी ओळख चोरली आहे, जी खोटी आहे ती ही आहे. या दोघांमधला तो अटीतटीचा सामना आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही की कोण याच्यातनं बाजी मारून जाणार आहे. आणि मला असं वाटतं इट्स अ फन राईड. हा एक खूप गमतीशीर प्रवास आहे. म्हणजे एक अत्यंत साधा सुसंस्कृत एक छान फॅमिली, माझी बायको प्रिया आणि आमची छोटीशी मुलगी, असं एक छान कुटुंबवत्सल असलेला माणूस त्याच्या आयुष्यात एक चोर येते. चोर आहे आणि त्याच्यानंतर जे काही घडतं, दॅट इज किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी. वा वा वा. आता दुसऱ्या किरण कुलकर्णीकडे येऊयात. खोटी खोटी किरण कुलकर्णी. खोटी किरण कुलकर्णी. सगळ्यात आधी निलेश, मी झी मराठी आणि चला हवा येऊ द्याचे आभार मानू इच्छिते. कारण की ह्या रंगमंचावर मला खूप वेडेपणा करायला मिळतो आणि जे मला कुठेच करता येत नाही ते मी इथे येऊन आणि अशासाठी आभार की ह्याचा एपिसोड बघून ह्या सिनेमासाठी माझं कास्टिंग झालं. या कारण की मॅमनी स्क्रिप्ट लिहित होत्या त्या आणि त्यांच्यासमोर ती वेडसर वेड्या ऍक्टिव्हिटीज करणारी मुलगी अशी सापडत नव्हती. आणि त्या चॅनल फ्लिप करत असताना चला हवा योद्या बघू लागल्या आणि आमचा किटी पार्टीवाला एपिसोड सुरू होता. तिथे मी कावळा डान्स वगैरे सगळं करत होते आणि त्यांनी तो एपिसोड बघून मला लगेच फोन केला, एक सिनेमा आहे आणि तो तू करशील का, दिस इज द रोल. सो थँक्यू चला हवा येऊ द्या मला ही फिल्म दिल्याबद्दल. आधी भाऊ कदा मला फोन केला. नाही खरंच, कारण या शोची पॉवरच इतकी आहे. टच वूड की दिस शो इज रनिंग सो ब्रिलियंटली. आणि येस, किरण कुलकर्णीमध्ये मी चोर आहे, एक फोर्जर आहे आणि ती लोकांच्या क्रेडिट कार्ड नंबर्सची फोर्जरी करते आणि मग त्यांचं आयुष्य ती जगू लागते काही दिवस, जोपर्यंत त्या कार्डावरचे पैसे संपत नाही तोपर्यंत. आणि अशा एका ॲक्टिव्हिटीमध्ये जेव्हा तिचा विक्टिम तिच्या समोर येतो, म्हणजेच खरा किरण कुलकर्णी, आणि ते एका अशा प्रसंगात अडकतात जिथून त्यांना बाहेरच निघणं शक्य नाही आहे, ही फिल्म आहे. तर विद्याजी, तुम्हाला मला विचारायचं आहे की भगवान दादांवर हा सिनेमा आहे आणि भगवान दादांचं आणि तुमचं एक वेगळं नातं आहे, त्याबद्दल ऐकायचं. मेरी जो सास है उनके पिताजी मतलब सिद्धार्थ के नाना जी ने भगवान दादा को डांस सिखाया. ये जो सांबा स्टाइल है वो इंडिया में वही लेकर आए थे और उन्होंने भगवान दादा को ये सिखाया था. तो अभी भी मेरी सास कहती है कि जब भी भगवान दादा सिद्धार्थ के दादाजी से मिलते थे उनके पैर छूते थे. अच्छा. क्योंकि उनका वो स्टाइल बहुत पॉपुलर हुआ. सिद्धार्थ को, सिद्धार्थ मेरे हस्बैंड, उनको बहुत शौक है पुराने फिल्म पोस्टर्स का. तो हमारे पास बहुत सारे हैं पर मुंबई में तो घर बहुत छोटे होते हैं तो सारे तो नहीं लगा सकते, तो हम बदलते रहते हैं वो पोस्टर्स. पर एक पोस्टर है जो जब से मेरी शादी हुई है वो बदली नहीं है और वो है अलबेला. और क्योंकि मुझे वो पोस्टर बहुत, वो देख के अच्छा लगता है. सुबह उठ के देखो उसकी तरफ तो लगता है कि हाँ दुनिया में सब अच्छा है. और देखिए कि मैं किसी तरह से उस अलबेला से, एक अलबेला के थ्रू जुड़ी. तो ये सब कनेक्शंस हैं. वाह वाह. तो मंगेश कसा होता अनुभव विद्या जींसोबत काम करण्याचा? हे बघा, आता काय कधी कधी असं वाटत असतं की परी आहे का किंवा स्वर्ग आहे का किंवा स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकतं का. पण काही काही वेळेला असं होतं की होतं ते सगळं. म्हणजे मी 13 वेळा तेजाब बघितला होता आणि तेव्हा मला असं वाटत होतं की माधुरी दीक्षित बरोबर मला कधी काम करायला मिळेल. त्यानंतर मी मॅडमचा कहाणी बघितला आणि म्हटलं काय ॲक्ट्रेस आहेत या,
किती सुंदर काम करतात या, यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं पाहिजे. आणि असं म्हणतात की तुम्ही एखादी गोष्ट सतत जर बोलत गेलात तर ती रियालिटीमध्ये उतरते, आणि मला मिळालं काम करायला. देवाने ती प्रार्थना माझी पूर्ण केली. वा वा, क्या बात. काय झालं, शाळेत नाही गेले? अरे शाळेत जा म्हणा, शाळा सुरू झाली आज. ए पाठवा रे त्यांना, कुणी सांगितलं आगाऊ पण पाठवा त्यांना इकडे या. असे उच्चून मग हे बघा, आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत. मी त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवातच करणार होतो, तेवढ्यात मला त्यांनी सांगितलं मागून हे शाळेत गेले. आज शाळेचा पहिला दिवस होता ना? हा, शाळेचा पहिला दिवस. तुम्ही शाळेतून परत आलात, लाज नाही वाटत तुम्हाला? मला एक सांगा, हा कितवीत गेला तुम्ही यावर्षी? आता केजी मध्ये. कुठे गेला? केजी मध्ये. गेल्या वर्षी पहिलीला होतो ना तुम्ही? गेल्या वर्षी पहिलीला होतो, पण आता ह्या वर्षी आम्ही केजी ला गेलो. अरे पण त्याच्या आधी दुसरीत होता, मग पहिलीत आलात, आता केजीत आलात. जवळजवळ शिक्षण संपलंच की तुमचं? मामा म्हणजे आम्ही रिटायर होणार. हो, आम्हाला पेन्शन मिळणार. हो पाहिजे. हा नाही मामा, नको. मामा आज आम्हाला सुट्टी आहे. अरे पण सुट्टी पहिल्या दिवशी शाळेला कोणाच्या मिळते का? कशी काय सुट्टी मिळाली? आमचे गुरुजी गेले. अरे देवा, कसे काय? गटारात पाऊस पडत होता ना, त्यांचा पाय घसरला आणि मग ते ड्रेनेज मध्ये गेले. असे कसे? हा मामा. मग लगेच आम्ही दोघं धावत गेलो. असं धावत गेलो आणि आम्ही झाकण लावलं. 5 मिनिटं त्याच्यात उभे राहिलो. झाकण कशाला लावलं? गुरुजी मरेला नाही, परत कुणी पडू नये म्हणून मामा. एवढी चांगली माणसं आपल्याकडे, फालतूगिरी शाळा बुडवून इकडे आला. हे बघ, मामाकडे कुणकुण आलं बा? नितीन मंगेश देसाई, त्यांच्या सिनेमाचे हिरो पण आलेत बघ. अरे हा तर बाल गंध. ते मंगेश देसाई सर आहेत. मंगेश देसाई? मंगेश. अरे मंग्या हा. मंग्या 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 चिटांग. मंग्या 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 चिटांग. पार्टीला कधी बसूया? मंग्या म्हणतात, मंग्या म्हणतात. तुमच्या एवढा मोठा आहे ना ते? आला मोठा. परवापर्यंत फुबाई फुबोदे आमच्या रोज स्किट करत होता. आता विद्या बालन बरोबर सिनेमा केला, लगेच मोठा. नेहमीच आहे. आणि आम्ही पण मोठे होते. अच्छा, आम्ही रिटायर होणार, आम्हाला पेन्शन मिळणार. पेन्शन ढिंकचिकावर पेन्शन देणार मी तुम्हाला. मामा ते खरंच त्याने सिनेमा केला काय? कुठला? तो ते आता ते विद्या बालन मॅडम बरोबर सिनेमा केला एक आलबेला. आल्या त्या? काय बसल्यात समोर? आयुष्यपत. आयुष्यपत ओरिजिनल आहे. ओरिजिनल आहे. मेरे को लगा पोस्टर है. पोस्टर नहीं है. मेरे को मैडम की एक बात बहुत अच्छी लगती है. अरे मेरे को तो पूरा मैडम ही अच्छी लगती है. खवता देईल का मारशील? माझी नाही बोलायचं. मेरे को मॅडम की एक बात बोल. कोण सी बात बोलतो? वो फिल्म में काम करती है लेकिन रेडिओ पे भी काम करती है. इधर रेडिओ पे काम करती? हाँ करती. मी बघितलं ना लगे रो मुन्ना भाई, बघितला मॅडमचा. आरजे होत्या. हाय ना आरजे. त्याचे मॅडम डायलॉग बोलो ना. गुड मॉर्निंग मुंबई, ऐसा बोलो ना एक बार. सच? हाँ सच. गुड मॉर्निंग मुंबई. मॅडम अभी अभी ओ ये बोलो. गुड मॉर्निंग भाऊ कदम, ऐसा बोलो. मी सांगते. गुड मॉर्निंग भाऊ. भाऊ सांगितलं मॅडम. थँक्यू थँक्यू मॅडम. आपके पास मेरा नंबर है?
नाहीये मुंग्यासारखे 500 लेव हा ठीक आहे आणि काय करायचं और रोज मुझे सुबह 6 बजे फोन करके उठा और एकदम गुड मॉर्निंग का ओ मेरा मोबाईल का अलार्म खराब हो गया जबरदस्त कोणे बघ कोणे सदाशिव पेठ राहण्याचं ठिकाण झालं त्यांचं अरे हा माणूस गायला ना की समोर असे काजवे दिसतात काजवे हा मी पण गायलो तर काजवे दिसतात खरंच हा दाखव दाखवू बघायचं तुला दाखव बसू बस काम कमी नाटकच जास्त क्रांती मॅडम मॅडम मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि मी तुमची सिरियल रेग्युलर बघतो मॅडम कुठली ती क्रांती स्केल चाले रात्रीच खेळ वेगळं येते रात्रीच रात्री क्रांतीच नाही असं असं काय नाही मॅडम पण तुम्ही आवाज काढता नाही एक मला मी जाम मोठा फॅन आहे ते माधुरी दीक्षितचा का आवाज काढता माधुरी दीक्षितचा आवाज काढ जबरदस्त हसतात तसे सेम सेम असतात तुम्हाला बघायचंय चला तेवढाच आपला एक पंच घ्या मी काय मॅडम मी डायलॉग म्हणू का काय पाहिजे तुम्हाला नक्की काय पण माधुरी दीक्षितचा आम्हाला चालेल काय पण मॅडम अच्छा डायलॉग श्रीदेवी नको माधुरी माधुरी ती आहे त्याच्या नंतर काळजी करू नका बोलो की खुशबू से नहीं महेश देशमुख ये लड़की जो तुमसे प्यार करती है उसका जानवर की तरह इस्तेमाल किया तुमने मैं 100 रुपए की पेट जीतने के लिए उसकी भावना को काट कूट के रख दिया लेकिन जिस दिन तुम जानवर और इंसान के बीच का फर्क जाने लगोगे ना तुम अपने आप से नफरत करने लगोगे तुम्ही श्रीदेवी तर अजून ऐकली अगर तुम लोग भोर भोर मुझे ऐसे बोलोगे आणि आता लेटेस्ट करतात मॅडम आर्चीचा आवाज अर्चीचा ते नाही का इंग्लिश मध्ये सांगू का ते माझं प्रेम आहे ते मॅडम एक अरे मला नाही तुम्ही काढा मॅडम येईल तो आपोआप ते ए रताळ्या समथिंग लाईक दॅट ना हा थोडं मकरंद होतोय पण डायलॉग म्हणा ना की मला तू खूप आवडतोस मराठीत कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू का मला तू खूप आवडतोस मराठीत कळत नाही का इंग्लिश मध्ये सांगू आय लव्ह यू एवढ्यासाठी आर्चीचा आवाज कशाला काढायचा अरे काय